शिर्डीच्या साईबाबांची शिकवण देशानं पुन्हा आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या असहिष्णुतेवर साईबाबांचा सबका मालिक एक हा संदेश सौहार्द निर्माण करणारा आहे. पाहूयात शिर्डीतल्या धार्मिक सौहार्दाचा हा स्पेशल रिपोर्ट. शिर्डीच्या साईबाबांनी दिलेली सर्व धर्म समभावाची शिकवण त्यांच्या भक्तांनी अनुसरली आहे. देशभरात जातीय आणि धार्मिक सलोखा जपण्यासाठी साईबाबांचे विचारच रामबाण इलाज असल्याचं दिसून येतं. कारण शिर्डीतलं साई मंदिर हे हिंदू मुस्लिम एकतेचं आणि सर्व धर्म समभावाचं सर्वात मोठं प्रतीक आहे. साईबाबा हयात असताना त्यांच्या भक्तांमध्ये हिंदू आणि मुस्लिमही होते. दोन्ही समाजाकडून अनेक परंपरा आजही जोपासल्या जातात. साई मंदिरात दररोज वैदिक पद्धतीनं पूजा अर्चा आणि आरती होते. तर साईबाबांचे समकालीन भक्त हाजी अब्दुल बाबा यांचे वंशज गणिभाई पठाण आणि त्यांचे भाऊ देखील दररोज सकाळी 10 वाजता साई समाधी समोर रिवाजाप्रमाणे पूजा अर्चा करतात. मी बाबांना आमचं दैवत मानत असतो. आम्ही आजही दररोज सकाळी 9:45 हाजी अब्दुल बाबांच्या परिवारातर्फे 9:45 ते 10 दरम्यान साईबाबांच्या समाधीच्या जवळ जाऊन प्रार्थना फात्या वगैरे करत असतो. साईबाबांनी त्यांच्या हयातीत अनेक सण आणि उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू केली होती. साईबाबांनी 112 वर्षांपूर्वी शिर्डीत सुरू केलेला उरुस आणि रामनवमी उत्सव आजही एकाच दिवशी साजरा होतो. साईबाबांच्या हयातीपासूनच द्वारका माईवरील हिरव्या आणि भगव्या रंगाचे ध्वजही दोन्ही धर्मांच्या एकतेचं प्रतीक आहेत. रामनवमीला शिर्डीतून निघणारी हिरव्या आणि भगव्या ध्वजाची मिरवणूक सर्वांनाच एकतेचा संदेश देते. शिर्डी हे एक प्रतीक आहे. द्वारकामाई मंदिरावर जे ध्वज लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा साईबाबांच्या काळापासून आहेत. साईबाबा जेव्हा देहधारी होते तेव्हा ते त्यांच्या संमतीने लावण्यात आलेले आणि ते सुद्धा त्यात हिरवा आणि भगवा ध्वज आहे ते सुद्धा हिंदू मुस्लिम एकतेचे निदर्शक आहे. देशात जातीय सलोखा टिकवण्यासाठी साईबाबांच्या सबका मालिक एक हा महामंत्र महत्वाचा ठरणार आहे. प्रत्येक धर्मियांना आपापल्या देवतांची भक्तिभावानं पूजा अर्चा करून इतर धर्मांचा आदर केला तर देशातला तणाव संपुष्टात येईल. देशात सौहार्दासाठी शिर्डीचं सर्वधर्म समभावाचं मॉडेल सर्वांनी स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. या आणि अशा सगळ्या स्पेशल रिपोर्टसह आज इथेच थांबतोय न्यूज 18 लोकमत विशेष. रोज रात्री 8 ते 9 च्या दरम्यान आपण बघत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.